नमस्कार, आज आपण बातचीत करत आहोत महाराष्ट्रातील एका अशा व्यक्तीशी जे महाराष्ट्रातील साखर कामगारांचे प्रश्न उपस्थित करत आहेत. आज आपल्यासोबत आहेत ज्ञानश्री दादा महाराज नगरकर. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. दादा नमस्कार. नमस्कार दादा. महाराष्ट्रातील अनेक दौरे तुम्ही केलेत, तुम्हाला काय काय समस्या दिसून आल्या या दौऱ्यांमध्ये? तसे तुमचे दौरे सांप्रदायिक होते, पण तरीही या दौऱ्यांमध्ये तुम्हाला अनेक समस्या दिसल्या कामगारांच्या, काय सांगाल? नाही, मी आध्यात्मिक माझे दौरे असल्यामुळे की समाजातल्या विविध स्तरातल्या लोकांच्या माझ्या भेटी झाल्या आणि समाजाशी संपर्क आल्यामुळे सामाजिक जीवन जगत असताना की समाजातले प्रश्न समजले. त्याच्यात मी प्रामुख्याने अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत, त्याच्यावर माझं कामही चालू आहे. पण सगळ्यात समाजामध्ये असा एक वर्ग आहे की तो अतिशय अडचणीत आहे आणि तो खूप संकटात आहे, आर्थिक संकटात आहे. तो म्हणजे साखर कामगार वर्ग. हा असा एक वर्ग आहे की ज्याच्याकडं फारसं कोणी लक्ष दिलं नाही. मग त्या साखर कामगारांचा हा मुद्दा आहे, हा मी सध्या त्यांच्यासाठी मी काम करतो आहे. तुम्ही म्हणताय की महाराष्ट्रात अनेक साखर कामगार आहेत जे संघटित क्षेत्रात आहेत, असंघटित क्षेत्रात आहेत. त्यांच्याबद्दल तुम्ही मागणी करताय की आता त्यांना पेन्शन वाढून द्यायला हवी, त्यांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये वाढ करायला हवी जी सध्याची, आणि तुम्ही तुमच्या मागणीनुसार काय पेन्शन वाढवलं गेली पाहिजे. आत्ताची जी ती साखर कामगार सेवानिवृत्त झाल्यानंतरची पेन्शन आहे, त्याला ते 1500 ते 2000 रुपये प्रति महिना मिळते आणि ही अतिशय तोकडी आहे की 1500 रुपयामध्ये त्या साखर कामगार रिटायर्ड झाल्यानंतर त्याचं वय असतं 58 ते 60 वर्ष. मग वृद्धपकाळ म्हणा किंवा त्याच्या रिटायरमेंटनंतर त्याचा एज फॅक्टर आपण ज्याला म्हणतो, आजारपण व्याधी त्याला असते, म्हणजे आरोग्याचा दवाखान्याचा खर्चही ह्या कामगाराचा निघत नाही. आणि जेव्हा जेव्हा मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरे करतो त्यावेळेला सगळ्यात वंचित समाज कोणता, घटक कोणता, तर साखर कामगार मला दिसला. आर्थिकदृष्ट्या अतिशय दुबळा, तर कमीत कमी ह्याला साखर कामगाराला 10000 रुपये मासिक पेन्शन करावी अशी माझी केंद्र शासनाकडे मागणी आहे. दादा जसं तुम्ही प्रवचन देतात आणि हे सगळं, पण अचानक ही साखर कामगार जो वर्ग आहे त्याच्याकडे एकदम लक्ष कसं गेलं, त्याच्यामागे तुम्ही कोणाचं मार्गदर्शन घेतलं? नाही, आता याच्यामध्ये काय झालं की ज्यावेळेस सामाजिक जीवन आपण जगतो त्यावेळेला समाजातल्या विविध स्तरातली लोकं आपल्याला भेटतात आणि लोकं भेटल्यानंतर त्यांचे प्रश्न आणि अडचणी सांगण्याचं एक हक्काचं व्यासपीठ म्हणजे संत, ही परंपरा आपल्याकडे आहे आणि त्या परंपरेतूनच लोकं त्यांचे प्रश्न किंवा त्यांच्या अडचणी सांगत आलेत आणि त्याच्यावर मार्गदर्शन करणं हे आमचं काम आहे. पण साखर कामगाराविषयीची जी टेक्निकल बाजू आहे, त्याच्यामध्ये काही लॉ असेल, त्याच्यामध्ये कशाप्रकारे हे मान्यता दिली पाहिजे किंवा साखर कामगाराची पेन्शन तत्वत कशी वाढवता येईल, याच्यासाठी मला दोन व्यक्ती अशा माझ्या आयुष्यामध्ये भेटल्या. त्याच्यातली एक म्हणजे राम व्ही शिंदे साहेब. शुगर फॅक्टरीमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर या पोस्टवर त्यांनी आयुष्यभर काम केलं, सहकार क्षेत्रातला मोठा त्यांचा अनुभव आहे. आणि दुसरे म्हणजे वसंतराव नागदे साहेब, की त्यांनी एक कोऑपरेटिव्ह बँक सुरू केली आणि ती अशी अतिशय सुंदर व्यवस्थापन तिचं चालू आहे. म्हणजे ही लोकं त्या क्षेत्रातली तज्ज्ञ माणसं आहेत आणि अशांच्या मी भेटी घेतल्या आणि त्यांचं मार्गदर्शनही मला मिळालं आणि ती माझ्याबरोबर आहेत या कामामध्ये, ह्याचा मला जास्त आनंद आहे. पण ही सगळी प्रक्रिया जी सरकार पुढे मांडणं, ही कशी नक्की करणार आहात तुम्ही? आता तर सगळ्यात अगोदर आम्ही काय केलं आहे की मी सगळ्यात पहिलं अण्णा हजारेंना जाऊन भेटलो. अण्णांना मी निवेदन दिलं की आपण केंद्र सरकारकडे साखर कामगाराला कमीत कमी 10000 रुपये सेवानिवृत्तीनंतरचं मानधन पेन्शन आपण द्यावी, याच्यासाठी केंद्र सरकारला शिफारस आपण करावी, ही मी अण्णाजींना विनंती करून आलो. दुसरी गोष्ट, मी सगळ्या साखर कारखान्याच्या चेअरमन आणि कार्यकारी संचालकांना मी पत्र पाठवली आणि माझा अजेंडा त्यांना त्या पत्रातून कळवला आहे आणि ते बऱ्यापैकी मला साखर कारखान्याच्या लोकांची आता पत्रही आलेत. कामगारांचाही मला मोठा सपोर्ट या कामात आहे, अनेक संस्था आहेत, संघटना आहेत, त्यांचाही मला पाठिंबा आहे. कामगारांचे इतर अनेक प्रश्न असू शकतात, मग कामगारांबरोबर तुमची बातचीत झाली का, ते नक्की काय म्हणतात त्या मागणीबद्दल? एक कामगारांच्या प्रश्न आणि समस्या अनेक आहेत, पण मूळ समस्या जी आहे ती आर्थिक समस्या आहे. साखर कामगारांचे जे प्रश्न आहेत त्याच्याशिवाय आणखी तुम्ही अनेक प्रश्नांवर आवाज उठवला आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला विविध पुरस्कारसुद्धा मिळाले, ज्याच्यात महाराष्ट्र भूषण या पुरस्काराचा पण समावेश आहे.
ही इतर कार्य काय आहेत, काय सांगू शकाल? इतर कार्यामध्ये काय की सामाजिक जीवन जगताना आपण रोज माणसांमध्ये असतो आणि प्रत्येक माणसाचा समाजातल्या वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळे प्रश्न असतात आणि प्राधान्यानं ते सोडवण्याचं काम आम्ही करतो. प्रश्नही तिथेच असतात आणि उत्तरही तिथेच असतात, फक्त आपण त्या प्रश्नाकडं किंवा उपक्रमाकडे कशा दृष्टीने पाहतो हा फार महत्त्वाचा विषय असतो. लोक माझ्याकडे येतात किंवा मी लोकांच्या ज्या वेळेला घरी जातो, जेव्हा लोक माझ्याकडे दर्शनाला येतात त्यावेळेला आम्ही त्यांना एक झाड देतो आणि त्याची अपेक्षा असते की महाराज आपण एकदा तरी माझ्या ऑफिसला यावं, एकदा तरी आपण माझ्या घरी यावं किंवा एकदा तरी माझ्या शेतात यावं. तर त्यावेळेला मी सांगतो की बाबा मी नक्की तुझ्या घरी येईल, पण ज्यावेळेला मी तुझ्या घरी येईल 2 वर्षांनी येईल, 10 वर्षांनी येईल, कधी येईल मला माहीत नाही, पण आल्यावर पहिल्यांदा अगोदर मी हे झाड बघेल, पण मी नक्की येईल. एक अशा पद्धतीने आम्ही जवळजवळ 25,000 वृक्षारोपण केलेलं आहे, म्हणजे 25,000 झाडं आम्ही लावलेत आणि आमचा प्रॉपर फॉलोअप असतो त्या झाडाविषयी, हे लावतो. दुसरी गोष्ट आम्ही व्यक्तिपूजा बंद केली की ज्यावेळेस मी माझ्या भक्तांच्या घरी जायचो तिकडे गेल्यानंतर ते पाद्यपूजा करायचे, एक सरासरी 200 रुपयाचा ते हार आणायचे, 200 रुपयाची शॉल आणायचे, मिठाईचा बॉक्स 100 रुपयाचा असायचा आणि ॲव्हरेज 500 रुपये ते खर्च करायचे, म्हणजे 5 मिनिटाच्या फिलिंग्स एक्सप्रेस करण्यासाठी ते 500 रुपये खर्च करायचे. तर आम्ही व्यक्तिपूजा मी बंद केली की तुमच्याकडचे जे 500 रुपये आहेत जो तुम्ही खर्च करणार हे तुम्ही माझ्या नावाने तुमच्याकडेच ठेवा आणि जेव्हा मी तुम्हाला सांगेल त्यावेळेला ते 500 रुपये तुम्ही आणून द्या. दरवर्षाला आम्ही काय करतो, जूनमध्ये शाळा सुरू झाल्यानंतर गरीब विद्यार्थी जे आहेत या सगळ्या एकत्र झालेल्या पैसे जे आहेत ह्या पैशांचा उपयोग गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, म्हणजे त्याची वही असेल, पाटी असेल, पुस्तक असेल, पेन असेल, त्याची वॉटर बॅग असेल किंवा दप्तर असेल, पूर्ण वर्षभराचा त्याचा खर्च याच्यातून आम्ही चालवतो. असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्याचा आम्ही अजून हिशोब केलेला नाही आहे, कारण जे काम सातत्यानं करत राहायचं त्याचा हिशोब करायचा नाही असंही आम्ही ठरवलेलं आहे. असे अनेक उपक्रम आमचे चालू आहे. तुमचा उपक्रम एक चालू आहे जो पुनर्विवाहाबद्दलचा, त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. विधवा मुलींच्या पुनर्विवाहाबद्दल जर बोलायचं झालं तर प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये जर एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल तर घरातल्या मोठ्या माणसांच्या तोंडातून पहिले एक वाक्य निघतं की समाज काय म्हणेल, आणि ह्या भीतीमुळे आपण खूप मोठा अन्याय स्वतःवर करून घेत असतो हे माझ्या लक्षात आलं. आणि म्हणून एक सामाजिक जीवन जगताना ह्या लोकांसाठी काहीतरी करावं हे व्यक्तिगत प्रश्न आहे प्रत्येकाच्या कुटुंबाचा, इथे सामाजिक जास्त काही प्रश्न नाही हा, पण याच्यात आपण स्वतः पुढे जर झालो आणि विधवा मुलीचा जर पुनर्विवाह झाला तर तिचं जीवन सुखी होईल आणि तिच्या आईवडिलांचंही जीवन सुखी होईल. या दृष्टिकोनातून आम्ही या लोकांची मानसिकता तयार करून घेतली, समाजाला कसं फेस केलं पाहिजे हे आम्ही पहिल्यांदा त्यांना शिकवलं, त्यांची मानसिक तयारी करून घेतली आणि अनेक विधवा मुलींचे मी पुनर्विवाह लावलेत आणि अजूनही ते काम आमचं चालूच आहे आणि ते काम थांबणार कधीच नाही. दादा, तुम्ही जे कार्य करताय साखर कामगारांसाठी त्यात पूर्णतः यश मिळो असं पोलीसनामाकडून त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. नमस्कार.